निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 91-75-11-02-02, 94-21-14-54-24, 86-00-73-07-00. मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून तेरेखोल, भंगसाळ, सुख, गड या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पावसाची रिपरिप अशीच सुरूच आहे. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आलाय. कुडाळ शहर आणि रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या मार्गावर तसेच बाबासाहेब आंबेडकर नगरात पाणी आल्याने नागरिकांचा या भागाशी संपर्क तुटलाय. पण ह्या पुरामध्ये जाण्याने तर मार्ग पुरात बंद झालाय. वाहतूक गाडी रिक्षा टू व्हीलर काहीच जात नाही कारण हा भाग एकदम सकल झालेला आहे म्हणून. आणि आता ह्या घराच्या आजूबाजू या पुराच्या आजूबाजूला घरं पाण्याखाली गेले त्यांना आपण त्रास होतोय का? खूपच त्रास होतो. म्हणजे रात्रीच्या वेळी तर झोपत नाही. 2 दिवस आज तिसरा दिवस. किती घरं पाण्याखाली आहेत अंदाजे? तरी अंदाजे सांगू शकत नाही. तरी 30-35 घरं आहे. त्या लोकांचं काय? त्या लोकांचं काय वरती जाऊन कोणा शेजाऱ्या पाजाऱ्याकडे राहतात. त्रास होतो. हो त्रास होतो. भरपूर त्रास होतो. पावसाळ्या दिवस त्यांची हालत खराबच होतो. नाव कसं? गोविंद सीताराम मातोंडकर. कुडाळ स्कूलमध्ये जाताना अजिबात पाणी नव्हतं पण आता शाळेतून समजलं की पाणी आहे म्हणून लवकर सोडलं आणि आता बघितलं तर खूप आहे इकडे पाणी. आता तू घरी जाताना या पुराच्या पाण्यातून जातोय काय धोका वाटत नाही? धोका वाटतो. तर जास्त छाती एवढं पाणी असलं तर जाऊ शकत नाही. घरी थांबावं लागेल कुठेतरी. आता इथे पूर आहे. तुझ्या घराच्या आजूबाजूला पाणी पूरपरिस्थिती आहे का? हो आमच्या तिकडे पुढे एवढंच असतं पाणी. आता तू जाणार कसं का? मी आता जाणार पाण्यातून जाणार. चालेल. नाव कसं तुझं? मनीष दीपक जळवी. साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस, कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल. आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर, डेस्कटॉप, लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्रीनंतर सेवा. नवे जुने कम्प्युटर, डेस्कटॉप, लॅपटॉप रिपेअर करून मिळतील. CCTV कॅमेरा बसवणे, रिपेअर व वार्षिक तपासणी. लॅपटॉप, डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध. जुने नवे डेस्कटॉप, लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ ॲज पर व्हॅल्युएशन. तसेच सर्व प्रकारच्या वायर व कनेक्टर, अँटीव्हायरस, पेन